आपल्याला शिकायचं आहे अन्नातील विविधता, अन्न पदार्थांची पौष्टिकता आणि मोलाचे अन्न, म्हणजे तीनही धडे आपले हे अन्नावर आधारित आहे. मला एक डबा द्या, डबा तुम्ही आणलेला डबा जेवणाचा, काय भाजी चपाती असलेला डबा पाहिजे मला. काय डाळ आहे, भाजी चपाती कोणाकडे? दोन डबे असू दे. हा तर लक्ष द्या आता सगळ्यांनी, आता तिन्ही धडे अन्नातील विविधता, आहाराची पौष्टिकता आणि मोलाचे अन्न, तीनही धडे आपले ह्या अन्नावर आधारित आहे. मग पुस्तकामध्ये सहा सहा सात सात पानाचा एक एक धडा आहे, मग वीस पानांचे तीन धडे. आपल्याला पण टेन्शन येतं तीन धडे एवढे मोठे मोठे वाचायचे कधी आणि त्यातला अभ्यास तर करायचा कधी. मग सगळ्यांनाच भीती कमी वाटावी, भीती वाटूच नये, सहज सोपं व्हावं, सहज शिकता यावं, हे तुमच्या रोजच्या दैनंदिन जीवनातलं आहे. फक्त पुस्तकातले शब्द वेगळे असतात आणि वेगळ्या शब्दांची मग आपल्याला भीती वाटते, कारण मोठा शब्द वाचायला अवघड असतो, लिहायला त्याहून अवघड असतो, म्हणून आपल्याला ते विषय अवघड वाटतात. पण आपण अशा पद्धतीने सोपं करूया की अन्नावर आधारित तीन धडे असल्यामुळे आपण त्या तिन्हींचं एकत्रीकरण करूया. माझ्या पहिल्या अन्नातील विविधतामध्ये काय आहे, तर अन्नातील विविधता यामध्ये काय महत्वाचं आहे, तर आपल्याला हे अन्न हे डब्यामध्ये चपाती आहे, भाजी आहे किंवा हे गहू आहे. गहू दिसले का सगळ्यांना? गहू होते दिसले का? गहू हे गहू गहू आपल्याला मिळण्यासाठी काय करावं लागते? गहू सगळ्यांना माहिती आहे, दिसले का सगळ्यांना? गहू सगळ्यांना माहिती आहे, ज्वारी सगळ्यांना माहिती आहे, पण ते दाखवायला सुद्धा मी तुम्हाला इथं आणलेलं आहे. तर हे गहू येण्यासाठी त्याला काय आवश्यक असत? हवामान, मृदा, मृदा म्हणजे माती, पाणी आणि हे तीन घटक आवश्यक असतात. तर कोणतं हवामान असावं लागतं, जमीन कशी असावी लागते आणि पाणी किती प्रमाणात लागतं यावर तो ते पीक ठरत. ज्वारी कुठल्या जमिनीत येते, गहू कुठल्या जमिनीत येतो, बाजरीसाठी कुठली जमीन लागते, भगर म्हणजे वरळी नाचणी येण्यासाठी कुठल्या प्रतीची जमीन लागते, तर त्यासाठी ही जी धान्य आहे ज्वारी बाजरी गहू इथे मी तुम्हाला ओतून दाखवते, ही ज्वारी आहे. महाराष्ट्रामध्ये ज्वारी पिकते, पंजाब मध्ये गहू पिकतो, महाराष्ट्रामध्ये मध्यम स्वरूपाचा पाऊस पडतो आणि काही ठिकाणी जास्त स्वरूपाचा पाऊस पडतो आणि कोकणात पण पाऊस जास्त पडतो. तर कोकणामध्ये डोंगराळ भाग जास्त आहे त्यामुळे तिथं वरळीचं पीक घेतलं जातं. महाराष्ट्रामध्ये ज्वारी बाजरी गहू मका हे सगळीच अन्नधान्य पिकवली जातात, कारण महाराष्ट्रामध्ये ज्वारी गहू बाजरीला आवश्यक असं पोषक वातावरण, हवामान, माती आणि पाणी त्याला पोषक घटक आहे, त्यामुळे महाराष्ट्रामध्ये ज्वारी बाजरी मका गहू हे अन्न पदार्थ म्हणजे धान्य घेतली जातात. आणि त्यानुसार मग आपली गरज काय आहे, हवामान कसं आहे, जमीन कशी आहे, पाणी कशी आहे, पाणी कसं किती प्रमाणात त्या धान्याला लागते हे ठरवून ते शेतकरी तिथल्या हवामानानुसार, पाण्यानुसार, मातीनुसार पीक घेत असतात. आणि लोकांची गरज काय आहे, लोकांना काय पाहिजे या दृष्टी सगळ्यांचा विचार या घटकांचा करून तिथं त्या त्या भागामध्ये ते पीक घेतलं जातं. आता कोकणामध्ये पाऊस जास्त पडतो, शेतीचं प्रमाण कमी आहे, डोंगर जास्त आहे, समुद्र आहे, त्यामुळे कोकणामध्ये वरळीचं पीक घेतलं जातं, नाचणीचं पीक घेतलं जातं, गहू ज्वारी तिथं पिकवली जात नाही. ज्या ठिकाणी समुद्र किनारा आहे त्या ठिकाणच्या लोकांचं अन्न भात आणि मासे असं असतं, तिथं ज्वारी बाजरी पिकत नाही. महाराष्ट्रातल्या लोकांचं अन्न काय आहे, तर ज्वारीची भाकरी, बाजरीची भाकरी, मक्याची भाकरी, गव्हाची चपाती, चटणी, पोळी, भाजी असं त्यांचं अन्न. आता हे झाले अन्नातील विविधता. हवामानानुसार तिथले पिकं घेतली जातात, पंजाब मध्ये गहू पिकवला जातो,
गुजरातमध्ये वेगळं धान्य पिकवलं जातं, राजस्थानमध्ये वेगळं धान्य पिकवलं जातं. प्रत्येक ठिकाणच्या प्राकृतिक रचनेनुसार, हवामानानुसार, मातीनुसार, पाण्यानुसार त्या त्या राज्यात ते धान्य घेतलं जात.